इंदापूर तालुक्यातील 22 गावांना उजनीतून 5 टीएमसी पाणी देण्याच्या नावाखाली सर्वेक्षण करण्याच्या योजनेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्थगिती देत असल्याचं मंगळवारी जाहीर केलं. त्या पद्धतीनं आदेश काढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. इंदापूरला पाणी देण्याच्या योजनेवरती मोठे राजकीय वादळ उठल्यानंतर जयंत पाटील यांनी या योजनेला स्थगिती दिली. उजनी धरणाचे पाणी इंदापूरला नेण्यासंदर्भात सर्वेक्षणाचे आदेश पारित झाल्यानंतर राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी इंदापूरच्या 22 गावांना पाणी देण्याचा डायलॉग बोलला होता. ये तो अभी ट्रेलर है असा उल्लेख त्यांनी केला होता. बहुधा भविष्यामध्ये आणखी मोठ्या योजनांची आखणीचाही हा होरा होता. हेच विधान भरणे यांना महागात पडलं असल्याची चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये रंगतीय. इतकं सारं झाल्यानंतरही उजनीतून एक थेंबही पाणी इंदापूरला नेणार नाही असं भरणे नेहमीच सांगायचे. या योजनेसाठी भरणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठेच पाठबळ होते हे आता जवळपास स्पष्टच झालंय. उजनी जलाशयातील पाण्यानं 100% नियोजन झालंय. अजूनही अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, करमाळा आणि मंगळवेढा याशिवाय मराठवाडा भागासाठी पाणी पोहोचलं नाहीये. अनेक भागामध्ये योजनेसाठीची कामं झालेली आहेत मात्र पाणी अद्याप पोहोचलं नाही. अशी स्थिती असतानाही इंदापूरचे भरणे यांनी उजनीतून 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी 22 गावांना नेण्याचा घाट घातला होता. त्याला पुणे पिंपरी चिंचवड भागातून येणाऱ्या सांडपाण्याचं नाव देण्यात आलं होतं. उजनीच्या काही भागातील पुणे जिल्ह्यातील धरणातून पाणी येण्यामध्ये सोलापूरकरांचा कोणताच विरोध नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाटील यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सोलापूरकरांचा गैरसमज झाला आहे. उजनीतून एक थेंबही पाणी नेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट करत या योजनेला स्थगिती देत असल्याचं सांगितलं. सुधारित आदेश देणार असल्याचंही स्पष्ट केलंय. त्यामुळे सुधारित आदेशाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. हा आदेश निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं विविध पक्ष आणि संघटनांनी जाहीर केलंय. सोमवारी आणि मंगळवारी करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सोलापूर जिल्ह्यातील संतप्त प्रतिक्रिया, शेतकऱ्यांमधील, संघटनांमधील उद्रेक, माध्यमातून होत असलेली टीका, लोकप्रतिनिधींमधील अस्वस्थता या साऱ्या बाबी कानावरती घातल्या. प्रथम अजित पवार यांची नकार घंटा पाहून तेथून त्यांनी थेट शरद पवार यांच्याकडे धाव घेतली. पवार यांचे सोलापूरवरती प्रेम, त्यातून सध्याची स्थिती, सुरू असलेल्या बाबी, भविष्यात बसणाऱ्या फटका या सगळ्या गोष्टी जाणून या योजनेत स्थगिती देण्यासाठी त्यांनी विनंती केली. तेव्हा पवार यांनी अजित पवारांकडे पुन्हा पाठवलं. दरम्यान पवार काका पुतळ्यामध्ये संवाद झाला आणि शिंदे यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेण्यास सांगितलं. आपले पत्र तसेच आमदार बबनराव शिंदे यांचे पत्र सोबत होतेच. मुंबईत मोहळचे आमदार यशवंत मानेही आपल्या पत्रासह उपस्थित होते. दीपक साळुंखे, उमेश पाटील, कल्याणराव काळे, उत्तमराव जानकर सोबत होतेच. सर्वांनी जलसंपदा मंत्री पाटील यांची भेट घेऊन पत्र दिलं. तेव्हा त्यांनी स्थगिती दिली. अजूनही या योजनेबाबत सोलापूरकरांमध्ये गैरसमज असल्याचाच नेत्यांचा होरा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळाकडे हा पूर्ण आदेश पारित होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचंच लक्ष या आदेशाकडे लागलंय.